शिरपूर येथे राहणारे भगवान सिंह जाधव यांना दुर्धर आजारानं जखडल्यानं त्यांना उपचारासाठी शिरपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार भगवान सिंह यांना धुळ्यातील खाजगी रुग्णालयात 19 नोव्हेंबरला हलवण्यात आले. 2 दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी 21 तारखेला त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केल्याचं सांगून घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांच्या नातेवाईकांचा गैरसमज झाल्यानं त्यांनी भगवान सिंह यांना मृत समजून अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. अनेक नातेवाईक देखील जमले. दरम्यान भगवान सिंह यांना धुळ्याहून शिरपूरला घेऊन जात असताना त्यांनी हालचाल सुरू केल्यानं त्यांच्या नातेवाईकांना सुखद धक्काच बसला. त्यावेळी तातडीनं पुन्हा एकदा भगवान सिंह यांना शिरपूर येथील रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. दरम्यान मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि भगवान सिंह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखाचे अश्रू आनंदात परावर्तित झाले. दरम्यान शिरपूरमध्ये गूढता निर्माण करणाऱ्या या प्रसंगानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावेळी मात्र जाधव कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये दुःख आणि आनंद याचा अंतहीन संघर्ष बघायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर.